लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता असतानाच सांगलीमध्ये आणखी एक पैज लागली आहे. पण ही पैज आहे निसर्ग संवर्धनाची. काय आहे ही पैज पाहूया. सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपचे संजय काका पाटील विरोधात उद्धव ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि अपक्ष विशाल पाटील यांच्यात लढत झाली. याचा निकाल 4 जूनला येणार आहे. पण या तिघांमध्ये कोण जिंकणार यावरून कार्यकर्त्यांमध्ये मात्र वेगवेगळ्या पैजा लागल्याचं दिसून येत आहे. आता जी पैज लागलीय त्यानुसार 51 झाडांच्या रोपणाचा सामाजिक उपक्रमच कार्यकर्त्यांनी हाती घेतलाय. जत तालुक्यातल्या वाळेखिंडी इथं 2 कार्यकर्त्यांमध्ये ही पैज लागलीय. तात्यासाहेब शिंदे आणि महादेव हिंगमिरे या 2 कार्यकर्त्यांमध्ये ही पैज लागलीय. भाजपचे उमेदवार संजय काका पाटील निवडणूक जिंकले तर तात्यासाहेब शिंदे हे 51 झाडं लावणार आहेत. तर अपक्ष विशाल पाटील निवडून आले तर महादेव हिंगमिरे हे 51 झाडं लावणार आहेत. या पैजेची सांगली जिल्ह्यात मोठी चर्चा आहे. अप्रो फाउंडेशनच्या वतीनं वाळेखिंडीमध्ये एक आगळी वेगळी पैज लागलेली आहे की येणाऱ्या लोकसभेमध्ये जो खासदार होणार आहे जर संजय काका जर झाले तर तात्यासाहेब शिंदे यांनी 51 झाडे असं या पद्धतीनं झाडं लावायची आहेत. आणि जर विशाल पाटील निवडून आले तर मी स्वतः महादेव इंगमिरे अशी झाडं 51 लावून देण्यात येणार आहेत. याआधी कवठे महांकाळ तालुक्यातल्या बोरगावच्या रमेश जाधव आणि शिरढोणमधल्या गौस मुबारक मुलाणी यांच्या दुचाकीवरून पैज लागली होती. यात जो पैज हरेल त्या कार्यकर्त्याची गाडी दुसऱ्या कार्यकर्त्यांना द्यावी लागणार होती. पण या पैजेवरून पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत या दोघांवर पोलिसांनी कारवाई केली. सोबतच 2,15,000 रुपये किमतीच्या 2 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. आता वाळेखिंडी गावातल्या कार्यकर्त्यांच्या या पैजेवरून सगळीकडे कौतुक होत आहे. आता 4 जूनला काय निकाल लागेल हे पाहावं लागेल. निवडणूक कोण जिंकेल कोण हरेल हे तर कळेलच, पण वृक्ष संवर्धनाच्या माध्यमातून एक वेगळा संदेश दिला जातोय हे जास्त महत्वाचं आहे. सांगलीकरांच्या या सामाजिक जाणीवेचं कौतुक तर करायलाच हवं. याबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्समध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.